किराणा व्यापाऱ्याला दगडात मारहाण करून त्याच्याजवळील लॅपटॉप आणि 16,000 रुपये लुटल्याची खळबळजनक घटना नाशिक जिल्ह्यामधल्या लासलगावमधल्या विंचूर रस्त्यावर घडली. बुधवारी रात्री 8 वाजताच्या सुमाराला आशिष ब्रह्मेच्या घरी निघाले होते. त्यांची मोटरसायकल अडवून ही लूट करण्यात आली. मारहाणीमध्ये आशिष जखमी झालेत. त्यांच्या डोक्यावर आणि मानेजवळ 6 टाके पडलेत. आशिष यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांचे पालक मदतीसाठी आल्यानं चोरट्यांनी पलायन केलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला. तिथं 4 माणसं थांबली होती. मी मोटरसायकल घेऊन येत होतो. त्यांनी मोटरसायकल अडवली आणि अडवल्या एक दगड त्याच्या हातात दगड डायरेक्ट माझ्या डोक्यावर मारलं. त्या बॅगमध्ये एक लॅपटॉप होता आणि 16,000 रुपये होते. असे वर्णनाचे लोकप्रू नित्याच्या कोण आम्ही वर्णन घेतलेलं आहे आणि सगळे CCTV आणि आमच्या टीम रवाना झालेली आहे आणि तपास सुरू आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.